आताच धर्मराव बाबा आत्राम साहेबांनी या ठिकाणी काँग्रेस कशा प्रकारे आदिवासींना वागवतंय हे आपल्या समोर मांडलं। नामदेव उसेंडी या ठिकाणी आहेत, ते देखील काँग्रेसचं तिकीट मागायला गेले होते, त्यांना काँग्रेसने विचारलं पैसे आहेत का सांगा, ते म्हणे नाही माझ्या मागे लोक आहेत पैसे नाही आहे। तर म्हणे तुम्ही घरी बसा, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला आम्ही तिकीट देणार आहोत। आणि पैसा पाहून त्यांनी तिकीट दिलं, जो गडचिरोलीचाही नाही जो चंद्रपूर जिल्ह्याचाही नाही ज्याला या लोकसभा मतदारसंघाचं काहीच माहीत नाही, केवळ पैशाकरता या ठिकाणी तिकीट देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं। त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मी सांगतो, अरे या गडचिरोली चिमूर मतदारसंघाच्या लोकांना प्रेमाने विकत घेता येते, पैशाने विकत घेता येत नाही।